Brought to you by Techno Camon 30 Series. पुणे अपघात प्रकरणावर आता नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याच प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे व श्री हरी हाळनोर यांना निलंबित करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर याच प्रकरणात अतुल घटकांबळे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तर ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार झाल्याचा खुलासा झाल्यानंतर अल्पवयीन मुलाची आई म्हणजे शिवानी अगरवाल अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस अजूनही घेत आहेत. मात्र ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार झाल्याचा हा संपूर्ण कट अल्पवयीन आरोपीला माहिती आहे का? या प्रकरणात आणखी नेमकं पुढे काय होणार आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील काही मिनिटात. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहत आहात मुंबईत. ससून रुग्णालयातील डॉक्टर तावरे व डॉक्टर हळनोर यांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन सरळ डस्टबिनमध्ये टाकून दिले आणि त्यांच्याऐवजी अल्पवयीन मुलाच्या आईचे म्हणजे शिवानी अगरवाल यांचे ब्लड सॅम्पल घेऊन त्यावर अल्पवयीन आरोपीचं नाव टाकून पुढे तपासणीसाठी पाठवलं. या प्रकरणासाठी, या कृत्यासाठी त्यांना 3 लाख रुपये देण्यात आले होते आणि हेच पैसे आणून देण्याचं काम केलं होतं अतुल घटकांबळे यांनी. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली. सोमवारी अजय तावरे व हरनोर या दोघांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं. त्यावेळेस न्यायालयाने त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी त्यांची कसून चौकशी करण्यात येते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची चौकशी केल्यानंतर आपण पार्टीमध्ये दारू पिणार आहोत हे माहीत असून सुद्धा वडिलांनी म्हणजे विशाल अगरवाल यांनी कारची चावी मुलाच्या हातात दिली असा धक्कादायक खुलासा केला होता. मात्र ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल करण्यासाठी रचलेला हा कट अल्पवयीन आरोपीला माहिती आहे का हेच जाणून घेण्यासाठी पुणे गुन्हा शाखा अल्पवयीन आरोपीचा जबाब घेणार आहे. निरीक्षण गृहात अल्पवयीन मुलाचे जबाब नोंदवण्यासाठी पुणे गुन्हा शाखेने बाल न्याय मंडळासमोर अर्ज दाखल केलाय. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा जबाब घेतल्यानंतरच हा खुलासा होणार आहे. मात्र ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यासाठी रचलेला हा कट अल्पवयीन आरोपीला माहिती असेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओजसाठी पाहत रहा मुंबई तक.